तर आज आपण कसुरी मेथी कशी बनवायची ते बघूयात। आता ही मेथीची भाजी मी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर ही आपण घरच्या घरी तयार करू शकतो। तर आता ही भाजी आपण एक उन्हामध्ये वाळवायची। तर मी आता एक कापड घेतलेलं आहे सुती। तर ही धुतलेली भाजी आपण याच्यावरती पसरवून घ्यायची अशी अशा पद्धतीने ही निवडलेली आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली भाजी एका सुती कपड्यावर पसरवायची अशा पद्धतीने। तर ह्याच्यामध्ये जर पाणी राहिलं असेल तर हा सुती कपडा ते पाणी शोषून घेतो। आता सध्या भाजीचे रेट खूप स्वस्त झालेले आहेत, भाज्या खूप स्वस्त झालेल्या आहेत, तेव्हाच तुम्ही कसुरी मेथी बनवून ठेवू शकता। ही कोणत्याही भाजीमध्ये किंवा थालीपीठामध्ये घातली तर याची टेस्ट खूप छान येते आणि घरच्या घरी आपण ही कसुरी मेथी तयार करू शकतो। आता ही भाजी आपण उन्हामध्ये चांगली वाळवून घ्यायची 3 ते 4 दिवस। आता याच्यावरती मी एक दुसरा कपडा टाकणार आहे, तो पण सुतीच कपडा आहे। ह्याच्यामुळे काय होतं, ह्याच्यावरती कुठलीही धूळ बसत नाही। आता अशा पद्धतीने हे झाकून ठेवायचंय आणि हे तुम्ही जेवढं जास्त वाळवाल तेवढं चांगलं असतं। आता हे मी 5 ते 6 दिवस वाळवून घेणार आहे ही भाजी। त्या पद्धतीने रोज आपण ही भाजी वाळवून घ्यायची। आता ही बघा कसुरी मेथी तयार झालेली आहे। अगदी घरच्या घरी आपण ही उन्हामध्ये वाळवून तयार करू शकतो। तर आता ही भाजी सुकली आहे का बघूयात। आता ही भाजी जवळजवळ 4 ते 5 दिवस आपण सुकायला ठेवलेली कडक उन्हामध्ये। तर ह्याच्यावरती मी झाकून ठेवलेली। तर आपण ही कसुरी मेथी बनवण्यासाठी ही भाजी इथं सुकायला ठेवलेली। तर आपली भाजी सुकली गेली का बघूयात आपण। याच्यावरती मी एक कापड घातलेलं दुसरं सुती। तर तुम्ही बघू शकताय ही भाजी छान अशी सुकली गेलेली आहे, एकदम अशी कोरडी झालेली। तर आता ही आपली कसुरी मेथी बनवून तयार आहे। बघूया, बघा ही सुकलेली आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी आपण ही तयार करू शकतो। ही थालीपीठामध्ये भाजीमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो। खूप छान असते ही, पौष्टिक असते, वास खूप सुंदर येतो याचा। तर ही तुम्ही तुमच्या घरच्या घरी सुद्धा तयार करू शकता। ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। तर कसा वाटला हा व्हिडिओ? धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।